कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची 5 मीटरने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा अध्यादेश लवकरच जारी करू अशी घोषणा देखील कर्नाटक सरकारकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आता याचा महाराष्ट्रात विशेष करून कोल्हापूर व सांगली भागावर काय परिणाम होणार हे पाहावे लागणार आहे. अलमट्टी धरण हे कृष्णा नदीवर आहे. या धरणामुळे कोल्हापूर व सांगलीत अनेकदा पूर परिस्थिती देखील निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे या धरणाची उंची वाढवायला महाराष्ट्राकडून काहीसा विरोध दर्शवला जात होता. मात्र तरी देखील कर्नाटक सरकारने धरणाची उंची 5 मीटर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यावर राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जलसंपदा विभागाच्या संबंधातल्या प्रश्नांविषयी सतत चर्चा चालू असते. त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे तर त्याचे कोणते परिणाम होणार काय याचा अभ्यास करायच्या सूचना माझ्या विभागाला मी दिलेल्या आहेत. त्यांचं निष्कर्ष निघाल्यानंतर कर्नाटक सरकारची आवश्यकता असेल तर आपण चर्चा करू.